नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपले भाग्य आपल्याला बदलायचे असेल तर काही गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात बदल कराव्या लागतील आणि काही गोष्टी पाळाव्या लागतील। मित्रांनो, स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहे ज्या आपण आपल्या जीवनात पाळायला पाहिजे। मित्रांनो, अशाच काही गोष्टी, असेच काही नियम आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच एक ना एक दिवस बदलते। पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, कारण जर तुम्ही चांगल्या वेळेत वाईट काम केले तर वाईट वेळेस तुम्हाला चांगले लोक सोडून जातील, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला भविष्यात राजासारखं जगायचे असेल तर आज हा संयम खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र गोड असतं। म्हणून संयम ठेवा, दुःख आले तरी संयम ठेवा, राग आला तरी संयम ठेवा आणि सुख आले तरी संयम ठेवा। मित्रांनो, प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्की असतं। आता औषध आणि मिठातला फरक तुम्ही समजून घ्याल, तुम्ही तर खूप हुशार आहात, कारण प्रत्येक तुम्हाला औषध देईलच असं नाही, पण मीठ नक्की देईल, तर या गोष्टीचा तुम्ही काळजी घ्या। मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं असतं। काही लोक खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि काही लोक असं काम करतात की ज्यामध्ये खूप पैसा मिळतो पण स्वाभिमान नसतो, आणि काही कामं असे असतात जिथे पैसा कमी असतो पण स्वाभिमान असतो। तर मित्रांनो, तुम्ही लहान आहात पण स्वाभिमानी आहात तर ते सगळ्यात उत्तम काम तुमच्यासाठी असू शकतं। मित्रांनो, क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा काहीही नाहीये, म्हणून शांत राहा, मौन बाळगा आणि मनातल्या मनात विचार करा, कारण विचाराने तुमचा कोणताही निर्णय उत्तम रीतीने चांगला होऊ शकतो। म्हणून क्रोध कोणत्याही गोष्टीचा पर्याय नसतो। मित्रांनो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही। म्हणून मित्रांनो, आज तुम्ही आजचा विचार करा, आज पुढे एक तासानंतर, दोन तासानंतर, तीन तासानंतर काय होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, दुसऱ्या दिवशी काय होईल हे माहीत नाही। काही लोक असतात जे विचार करतात की उद्या येईल तर मी उद्या हे करेन, मी उद्या ते करेन, पण उद्याचा काय भरोसा, तुम्ही जिवंत राहता का नाही तेही कोणाला माहीत नाहीये। म्हणून आज आत्ता तुम्ही जर खुश असाल, आनंदित असाल, तर तीच मोठी गोष्ट तुमच्या जीवनात असेल। म्हणून प्रत्येक क्षण हा आनंदात जगा, कारण दुसरा क्षण तुम्हाला मिळेल की नाही हे सांगता येत नाही। म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि आयुष्य हसत खेळत जगा। तर मित्रांनो, स्वामींचे हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळा, आणि तुमच्या जीवनातही जे तुम्हाला अंमलात आणता येईल ते नक्की आणा, आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।